अजित हिरवे यांच्यावर कठोर कारवाई करा. दामिनी गृहउद्योग फसवणुकीतील महिलांची मागणी. निपाणी तहसीलदारांना निवेदनातून महिलांची मागणी. आज शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजी चौक ते निपाणी तहसीलदार कार्यालयापर्यंत हजारो महिला उपस्थित राहून रॅलीच्या माध्यमातून अजित हिरवेला फाशी द्या, महिलांना न्याय मिळवून द्या. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन अजित हिरवे या व्यक्तीला अटक करून तात्काळ महिलांना न्याय मिळवून द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. छत्रपती धर्मवीर संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दामिनी गृहउद्योगाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलांनी आपला आक्रोश माध्यमांच्या समोर व्यक्त केला. या बटन ग्रह उद्योग देण्यामध्ये काही स्थानिक व्यक्तींचा व महिलांचा सहभाग असून यांच्यावर ही कठोर कारवाई व्हावी. पोलीस प्रशासनाने या स्थानिक लोकांच्या चौकशीसाठी बोलून घ्यावे व दोषींवर कारवाई करावी अशी कैफियत महिलांनी मांडली. येत्या 8 दिवसांमध्ये अजित हिरवे याला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही तर इथून पुढच्या लढा अतिशय तीव्र स्वरूपात उभा करणार असल्याचा इशारा उपस्थित महिलांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे म्हणाले, फसवणूक झालेल्या महिला या गोरगरीब कष्टकरी व मोलमजुरी करत असल्यामुळे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्या कारणाने त्यांना न्याय देणे गरजेचे असून पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय व्यवस्थेने याकडे लक्षपूर्वक केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मेन काय, तुमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून आम्ही इथं पण करू, पण सीपीआय साहेब असतील, डीवायएसपी साहेब असतील, एसपी साहेब असतील, आम्ही सगळ्यांना आणि आमच्या निपाणी भागच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन हे द्यावंच लागणार नियमाप्रमाणे. हा सगळ्यांना निवेदन जाईल आणि आम्हाला लवकरात लवकर जर तो जर सापडला नाही तर कायद्यामध्ये काय तरतूद आहे बघा, जर पूर आला, पाऊस पूर आला, ऊन पडलं, दुष्काळ झालं तर डीसी साहेबांना 10,000 कोटी त्यांना कराय ऑन दी स्पॉट 10,000 कोटी खर्च करायची पॉवर त्यांच्याकडे असते. आम्ही तर 12 कोटीमध्ये मागायला आले, जर सरकारी तिजोरीमधनं जर काय देता येत असेल तर तुम्ही ते करा, त्यांनी तुम्ही निवाद हे करा, पण सरकारी तिजोरीमधनं महिलांची परिस्थिती अवघड झालेली आहे. एक एक महिला हंतरून सोडलेली नाही, त्यांच्या जीवाला धक्का आहे. त्यासाठी आमची नम्रपणे तुम्हाला एक विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्या आणि ह्या पूर्ण गोष्टीचं सगळ्यांनी एक संघ राहा. कुणीही कुणाला हे आपापशात काय भांडू नका. कुणाचं ग्रुप मेंबर सगळ्यांचं आहे, ते काय कोण कमिशनसाठी केलं असं हे काही विषय नाही. कुणाला गाडी खर्च करताला हे आला, प्रत्येकाने एक घर बसल्या एक काम मिळेल म्हणून प्रत्येकाची भावना होती, घर चालेल यासाठी. आणि हा खरोखर म्हणजे महिलांचा आवाज आहे. या महिलांच्या आवाजाला कोणीही दाबण्याचा प्रयत्न करणार नाही आणि दाबू शकणार नाही, कारण महिला एक अशी एक या समाजामध्ये पुरुषांचं सगळं अस्तित्व जर ठरवत असते ती महिलाच असते. त्यामुळं महिलांनी कोणीही घाबरू नका. तुम्हाला कुठं पोलीस स्टेशनमध्ये बोलवणार नाहीत, तुम्हाला काय कुठली केस पडली काही नाही. जी काय तुमची केस पडली मी माझ्या अंगावरती घेतो, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला काही अडचण नाही, मी सगळ्याला तयार. का की तुमच्यासाठी आज रोजी बघा, जर मतदान असतं का नाही माझ्या ह्या ठिकाणी दुसरी तुम्हाला भाषण दिलं तर विषय तो नाही, पण सामाजिक ह्याच्यामध्ये हे घडवत असताना आम्हाला पण त्रास होत आहेत, आम्हाला पण भरपूर कुणीकडं तुम्ही काय यात इंटरव्यू आहे. यावेळी दामिनी गृहउद्योगमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या महिला रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. हा आवाज कुणाचा? महिलांचा. हा आवाज कुणाचा? महिलांचा. महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अजित हिरवे, हाय हाय. अशोक दराळे, हाय हाय. प्रताप घाडगे, हाय हाय. जर काय आम्हाला 15 ऑगस्टच्या आत न्याय नाही जर मिळाला तर आम्ही इथं अनशन करणार तहसीलदार ऑफिस मध्ये. महिना होत आहे तर अजून पण काय प्रोसिजर स्टार्ट आहे का काय नाही? चांगले चांगले क्रिमिनल करणारा त्यांना तुम्ही पोलीस 2 दिवसात ओळखतात, जे चोरी करतात त्यांना तुम्ही 4 दिवसात ओळखतात. तर हा एवढा मोठा क्रिमिनल आहे की पूर्ण इंडियात केला आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे की कर्नाटकचे महाराष्ट्राचे पोलीस एक होऊन त्यांनी त्याला हुडकावं आणि जे आपले SP DSP जे CP आहेत त्यांना आमच्या सगळ्या लेडीज करून त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी नेमकं निपाणी चालले काय हे त्यांनी चौकशी करायला हवी. एक महिना व्हायला आलाय, आम्ही तहसीलदार ऑफिसकडे आमच्या ते न्यायासाठी आम्ही आलोय. जर काही त्यांनी आम्हाला 8 दिवसात जर न्याय दिली नाही तर आम्ही वरपर्यंत जाणार, SP DSP CPI जाणार. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. ह्याच्यात गोरगरीब लोक भरपूर फसले, त्याच्यात थोडेफार लोक सोनं ठेवून दिलेत, थोडेफार लोक व्याजानं दिलेत. आता त्यांनी व्याज आणि ते सोनं कसं सोडवणार? हा
तर माजी एसपी डीएसपी सीपीआय त्यांना आमच्या सगळ्या महिलांकडून त्यांना एक नम्र विनंती आहे की नेमकं निपाणीत काय चाललंय काय लोक पोलीस असं बघून सुद्धा डोळ झाकल्यासारखं करायला लागलेत. एक महिना व्हायला आलं मोठमोठे तुम्ही क्रिमिनल हुडकताय दोन दिवसात खून करणारे हा आणि ते चोर हुडकताय चार दिवसात. हा एवढा मोठा क्रिमिनल आहे तुम्ही कसं काय त्याला हुडकत नाही हा. प्रताप घाडगे अशोक दराळे अजित हिरवे तुम्ही त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. जर तो काही नाही मिळाला तर ह्या दोघांना भर चौकात फाशी दिलीच पाहिजे. ह्या दोघांना माहीत असून सुद्धा त्यांनी तोंड बंद केलं. मला वाटतं की पोलीस त्यांच्यावर का स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार झाले. त्यांनी मांडीवर मांडी घालून सोप्यावर बसलेले असतात. दोन टाइम चमचमीत खात्यात गप असतात. आमच्या महिलांना काय त्रास व्हायला लागले आमचा आम्हालाच माहित. ह्यांच्यामुळे आमची नवरं बाहेर काढायला लागल्यात. घरात आमच्यावर अत्याचार व्हायला लागले. म्हणजे तुमचं म्हणणं आहे पोलीस अधिकारी म्हणजे काही करणार. तिने एक महिना तर झालं चांगले चांगले क्रिमिनल होडतात ह्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार झालाय हा. तर महाराष्ट्राचे पण सगळे लोक फसलेत. कोल्हापूर सांगली मिरज इचलकरंजी रायबाग गोकाक गोडगिरी हे सगळे गावाचे आहेत. तर माझं म्हणणं काय सगळे पोलीस कर्नाटकचे महाराष्ट्रचे सगळे पोलीस आहेत ते एका जागी बसून निर्णय घेऊन तुम्ही होईल तेवढा जास्तीत जात त्याला एक पाच दिवसात तुम्ही हुडकून द्यायला पाहिजे. जर काय जर तुम्ही त्यांना नाही हुडकला तर आम्ही तर आंदोलन करणार. आम्ही इथनं हल्लार नाही तहसीलदार ऑफिसमधनं आम्ही हल्लार नाही. आम्हाला 15 ऑगस्टच्या आत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. ह्या 11 तारखेला एक महिना होत आहे हिला तुम्ही बिंदास फिरायला द्यायला लागलाय हो. तो आणि पुढे क्रिमिनल करायला मोकळा झाला हा. आणि मला असं कळलं की तो क्रिमिनल कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्रमध्ये नाही आहे. तर होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही प्रोसिजर स्टार्ट करून त्याला हुडकायला बरं. नाहीतर मी आम्ही महिला जर फिसळल्या तर निपाणी दंगालही खराब होणार. मग दंगा केल्यावर आम्हाला काय सांगायचं नाही. त्याला पोलीस स्टेशनमधनं ओढून आणणार भर चौकात त्याला सगळ्या आम्ही महिला जाळणार. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं काय सांगा असणार नाही. आम्हाला कोणावर विश्वास नाहीये. विश्वास ठेवून आजपर्यंत पोलिसांवर आम्ही गप असलेलो. आता गप असणार नाही. आम्हाला हे 15 ऑगस्टच्या आत न्यायाला मिळालं पाहिजे. जर नाही मिळालं सगळे लेडीज आम्ही इथं हे करून बसणार अनशन करणार आम्ही. नाहीतर दिला दिला सोडा आम्ही भर चौकात आम्ही सगळ्या महिला काढतो. सगळ्याचनी आत घाला तुम्ही आम्हाला. आता घरात बसून तर काय सुख आहे. नवऱ्याची कटकट ऐकायचं त्या बायकांची कटकट ऐकायचं हा. अन खाव तर शेण खाव. या टेन्शन नाही तहान जाईन आम्हाला. दवाखान्याला पैसे घालायची पाहिली. सगळ्या आमच्या महिलांकडून रिक्वेस्ट आहे की तिने निपाळीत नेमकं काय चाललंय हे येऊन बघायला पाहिजे. डोळ उघडा असून सुद्धा डोळ झाकल्यासारखं. तुम्ही जी आता जुन्या ऑफिस पासून जी काजल वगैरे ते नाहीत अटक करायला तुम्ही आत घ्या. पूर्ण चौकशी करा तुम्हाला सगळा खुलासा मिळेल. आता नाव घेतलं ना ते प्रॉपर इथली आहेत काय परगावचे इथलेच आहेत. काजल त्या ज्या आहेत त्या इथल्याच आहेत. प्रताप घाडगे आहेत ते मुरगुडचे आहेत. एमगे एमगेत राहतात. अशोक पाटील आहे तिने मेन पत्ता डुप्लिकेट सांगितलं. पत्ता हा डुप्लिकेट पत्ता पण त्यांनी डुप्लिकेटच सांगितलेला आहे. नाव काय आहे त्यांचं अनिल दर्डे. पण नाव काय सांगितलंय अशोक पाटील. पण तिने आता नावात फ्रॉड केलंय म्हटल्यानंतर गावात बी फ्रॉड असणारच. आता तिने आम्हाला काय सांगितलंय जयसिंगपूर एकाला सांगितलंय की मी राहतोय कुठं आपलं स्टॉरहॉटेल आपलं हे लागतं एमगर्नीच्या इथं तिथं राहतो. एकाला सांगितलं की मी इथंच ब्लॅक मध्ये असं हे घेऊन प्लॉट मध्ये आहे. मग असा नेमका त्याचा पत्ता आहे कुठला. मग जी ही मेन माणसं त्याच्यावर काम करतात नावं सांगायला आम्ही धडधडीत समर्थ आहोत. कुणाला आम्ही बांधील नाही. नावं देखील आम्ही धडधडीत सांगू शकतोय. त्या लोकांना तुम्ही आत घ्या. नित्तून त्यांची चौकशी करा. तुम्हाला सगळा खुलासा मिळेल. त्यांना मांडीवर मांडी घालून बसू नको. कसा मारा त्याला. कोण सासरवासी नाहीत कोण नवऱ्याचे आहेत त्यांना नवरे आता घरात ठेवून घेणार. तुम्हाला हा नाही तो उद्योग कोण करायला सांगितलं होता. आता नवऱ्या म्हणतात तुम्ही इथं राहायचं नाही. ज्या साहेबांच्याकडनं तुम्ही आणलंय की नाही तिथं जायचं म्हणतात. सासवा म्हणतात तुम्हाला हे नाही तेव्हा चमत्कार सांगितलं. त्यांच्या दारातनी जाऊन बसायचं तर घरात थांबायचं नाही म्हणतात. त्या महिलांनी आता काय करायचं ज्यांची ज्यांची लहान बाळ आहेत पण आम्ही हे आता केलंय बरोबर असताना सगळ्या महिला जर आमच्या दाराला आल्या तर आम्ही काय करायचं जगायचं की मरायचं हा प्रश्न आता तुम्ही आम्हाला सांगा. सगळ्यांची मडी पडते एकेकांची बायकांची. नाही तुमच्या हातनं माझं लास्ट निवेदन आहे या सगळ्यांच्या आमच्या महिलांच्या वतीने सांगतो. न्याय मिळायला पाहिजे. झालं पाहिजे नाही झालं आम्ही 8 दिवस गप बसणार. 8 दिवसात जर आमच्या सगळ्यांचं जर जमातीने नाही केलं त्यांना जर इथं नाही आणून दाखवून आमचं प्रोसिजर प्रमाणे सगळं नाही केलं आमचं पैसे आम्हाला नाही जर परत दिलं तर आम्ही भर चौकात त्यांना मग कुठला असेल ते शोधून आणून आम्ही त्यांना पेटवणार. तेव्हा आम्हाला कोणीही विचारायचं नाही. कोणी बी असू दे मध्ये. हा एकटाच माणूस
आणि आम्हाला आता असं म्हटलं जाते की ह्या कॉर्नरचं इकडं त्या कॉर्नरचं तिकडं काम करणार एक ऑफिस एक मालक देणारा एक हे सगळं एक आणि आम्हाला असं का म्हटलं जाते की इकडच्या पावत्या इकडं तिकडच्या पावत्या तिकडं असं का म्हटलं जाते आम्हाला बसवेश्वर पोलीस स्टेशन आम्हाला सांगायला पाहिजे इतकं काय मी घेत नाही तुम्ही तिकडे जा इकडनं तिकडं तिकडनं इकडं आम्हाला फेऱ्या मारलं रोज लावा लागले ते फेऱ्या मारून घेऊन आले रोज एक दिवस आडण आम्ही सगळ्या महिलांच्यासाठी झटा लावले कशासाठी झटाले एवढ्यासाठी मग तिने सगळ्यांचं एकत्र करावं आम्हाला इकडं तिकडं फिरायला लावायचं बर गावाचा माणूस तुमच्याकडे येणार नाही हे आम्ही इथला आम्हाला राहणार काय जर तुम्ही नाही आम्हाला जर सपोर्ट केला तर ह्या पोलिसांवरून आमचा सगळ्या महिलांचा विश्वास उडणार आणि जे जे काय झालं सगळ्यांची कारवाई झाली पाहिजे आम्ही स्वतः सगळ्या महिला काय करणार ते करणार.